नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत बेल सरबत। हे सरबत उन्हाळ्यासाठी अतिशय गुणकारी आहे। लघवीला जळजळ होणे, आग होणे, त्वचेवरील अनेक उष्णतेचे विकार या बेलाच्या सरबताने कमी होतात। बेलामध्ये थायमिन आणि रिबोफ्लाविन नावाचे घटक असतात, यामुळे लिव्हरची हेल्थ आणि कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ ही चांगली राहते, रक्तशुद्धी होते आणि लिव्हर आणि किडनीमधून अनेक टॉक्झिन्स ब्लडमधून बाहेर फेकले जातात। किडनीचे अनेक रोग, मूत्ररोग बरे होतात। बेलाचं सरबत हे पिकलेल्या फळाचं आपण बनवत आहोत। यासाठी मी 1 इंच आलं किसून घेतलेलं आहे आणि थोडंसं ठेचून त्याचा मी रस काढून घेत आहे। 1 लिंबू मी इथे कापून घेतलेला आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी जिरे पावडर घेतलेली आहे। बेलाचे हे फळ पूर्णपणे पिकलेलं आहे, याला मी हळूहळू मध्यभागी असे फोडून घेते आहे। हे लवकरच फुटतं। याच्या आधी आतील मधील गर मी काढून घेतलेला आहे आणि सालीला जो थोडासा गर लागलेला आहे तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे। हा चवीला गोडसरच आहे। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हाताने पूर्णपणे कुस्करून घेत आहे, ज्यामुळे यातील बिया आणि जे रेषे असतात ते बाजूला होतील आणि यातील गर पाण्यात विरघळेल। बेलाला इंग्लिशमध्ये वूड ॲपल म्हणतात। बेल हे अपचन, भूक न लागणे, पचनशक्ती कमजोर असण्यासाठी अतिशय उत्तम आहे। पोटाच्या विकारांसाठी बेल हे अतिशय अतिशय चांगले आहे। डिसेंट्री लागली असता, म्हणजेच आव लागली असता, किंवा डायरिया असला, किंवा कॉलरा जरी असला, किंवा उलटी मळमळ होत असली, तरीसुद्धा बेल हे अतिशय चांगले उपचार आहे। पोटाचे जवळजवळ सर्वच विकार बेलाच्या रसाने कमी होतात। बेलाचे पिकलेले फळ हे गोडसर असल्यामुळे यामध्ये शुगर निर्माण झालेली असते आणि यामुळे अशक्तपणा खूपच कमी होतो। थकलेलं वाटत असेल, एनर्जी हवी असेल तर बेलाचं हे सरबत नक्की प्यावं। 100 ग्रॅम बेलाच्या फळामध्ये 140 कॅलरीज असतात आणि हाय भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। मी अशा प्रकारे हे पूर्ण फळ, याचा जो मधला गर आहे तो पूर्ण पाण्यामध्ये असा कुस्करून घेतलेला आहे आणि एका जाडसर चाळणीतून हे सर्व मी गाळून घेत आहे, ज्यामुळे याचा बिया आणि याचे रेषा जे असतात त्या सर पूर्ण वेगळ्या होतील। हा रस बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे, त्यामुळे मी यात थोडंसं पाणी घालत आहे आणि पाणी घालून थोडंसं यातील पूर्णपणे रस मी काढून घेतलेला आहे। एक लिंबू मी कापलेला आहे आणि त्यातील रस मी यामध्ये घालत आहे। चव घेऊन नंतर यात परत कमी जास्त रस करता येईल। आधी मी फक्त अर्धी लिंबाची फोड पिळत आहे। जो आल्याचा रस आपण काढलेला होता तो मी यात 1 चमचा घालत आहे आणि 1/2 चमचा जिरेपूड मी यामध्ये घातलेली आहे। आता मी यामध्ये घालत आहे 1/2 चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये मी घालत आहे। हे सर्व प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार आणि बेतानेच घालावं। जास्त झालं तर काहीच करता येत नाही, पण जर कमी जर झालं तर आपण यामध्ये थोडंसं वाढवू शकतो। मी हे थोडंसं टेस्ट करून बघत आहे। यामध्ये मला थोडंसं लिंबू कमी वाटत आहे म्हणून मी आणखी 1/2 लिंबाची फोड यामध्ये घालत आहे। हे सरबत तसं गोडसरच आहे पण तरीही याचा वेगळाच गोडवा आहे। यामध्ये मी चवीसाठी 4 चमचे साखरसुद्धा घालत आहे। साखरेऐवजी आपण गुळसुद्धा यावेळी वापरू शकतो। आणि आता यामध्ये मी थोडीशी काळी मिरेपूड घालत आहे। ही मी चहाची 1/2 चमचा पावडर घातलेली आहे। आता हे सरबत चवीला एकदम छान झालेलं आहे आणि मी हे एका ग्लासमध्ये ओतत आहे। हे फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आईस क्यूब्स घालणार आहे। बघा असं थंडगार
उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम असं सरबत तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा असं बेलाचं सरबत करून बघा आणि आपल्या रंगोली अँड रेसिपी बाय कीर्ती लोखंडे या फेसबुक ग्रुपवर पोस्ट करा, म्हणजे मला सुद्धा बघता येईल। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइबसुद्धा करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।